आज आपण शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहोत। हे फुलं मी आता व्यवस्थित निवडून घेतले, त्याच्यात काड्या वगैरे काही नाहीये। त्याची आता आपल्याला कशी भाजी करायची ते मी तुम्हाला दाखवते। फोडणीसाठी आधी आपल्याला थोडं तेल घ्यावं लागेल, जास्त घेत नाहीये। आता तेल जरा तापू देऊया। तेल छान तापलंय, आता थोडीशी मोहरी, थोडस जिरं आणि हे मी लसूण, मिरची आणि जिरं ठेचून घेतलं आहे। ते आपण छान फ्राय करून घेऊया। मी आता एक छोटा कांदा घेतलाय, कारण अगदी अर्धा पाव फुलत ते जास्त नाही घेतलेले। कांदा पण चांगला गुलाबी आपल्याला फ्राय करायचा आहे। चवीसाठी मीठ पण मी आधीच घालते, आपल्या चवीनुसार घ्यायचंय। मीठ टाकलं की कांदा पटकन फ्राय होतो, म्हणून आपण आत्ताच टाकलं पटकन। आणि हे फुलं मी गरम पाण्यात काढून घेतलेले, कारण त्याला जरा उग्र वास येतो ना, म्हणून ते चाळणीत आहे। गरम पाण्यात न काढलेली होती ही, थोडीशी मी अजून थोडीशी अशी दाबून घेते, पिळून घेते, कारण त्याच्यात पाणी आहेच बघा। आणि हे कळ्या वगैरे काय असतील ना ते सगळे आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यात। आणि आता हे परतवून झालं की आपली भाजी तयार आहे। तुम्ही पण नक्की ही भाजी करून बघा, खूप पौष्टिक अशी भाजी आहे आणि कायम मिळत नाही। आता ही हिवाळ्याच्या सीझनमध्येच मिळतात, तर इतर वेळेला ती खाऊ पण नाही, थंडीच्याच दिवसात खावी। खूप चविष्ट अशी भाजी आहे, नक्की सगळ्यांनी करून बघा आणि खा। कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा। आणि ती आपण आधीच फुलं गरम पाण्यात काढल्यामुळे त्याला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे। तुम्हाला कांदा जास्त हवा असेल तर ते जास्त पण तुम्ही टाकू शकता। खूप छान अशी चविष्ट ही भाजी आहे, बघा किती छान भाजी तयार झाली आहे। अशी थोडीशी परतवली की लगेच होते ती भाजी। या तर सगळ्यांनी जेवायला।